उलगुलान संगठना के अध्यक्ष राजू झोड़े ने जिलाधिकारी को किस संदर्भ में निवेदन सौंपा, देखते इस खबर में। उलगुलान संगठना के अध्यक्ष राजू झोड़े के नेतृत्व में जिलाधिकारी को एक निवेदन सौंपा गया। निवेदन में मांग की गई वन हक कायदा को मान्य कर जबरान जोत किसानों को पट्टे दे। निवेदन देते समय उलगुलान संगठना के अध्यक्ष राजू झोड़े के साथ संपत कोरडे, गिरिजाबाई धोंगड़े, हरिभाव जुमना के विठल लोनबले, मंडू रामटेके, संजय भड़के, देवराव तेवदड़े तथा बड़ी संख्या में किसानों की उपस्थिति थी। वहीं इस निवेदन के संदर्भ में उलगुलान संगठना के अध्यक्ष राजू झोड़े ने विस्तार पूर्वक जानकारी दी। देशामध्ये सुरू असलेला शेतकरी आंदोलन, या देशामध्ये नवीन काळा कायदा रद्द करण्यात यावं आणि शेतकरी सुजलाम सुफलाम बनावं, या दृष्टिकोनातून देशातला शेतकरी आक्रोश व्यक्त करत आहे आणि भारतीय जनता पार्टी ऐकत नाही। परंतु सारखंच महाराष्ट्रातली राज्य सरकारसुद्धा केंद्र सरकारासारखी अरेरावी करत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात असलेला जबरान जोत शेतकरी मागच्या अनेक वर्षापासून शेती करतो। 2006 आणि 2008 वन कायदा बोलतो की आदिवासी आणि गैर आदिवासी शेतकऱ्यांना ग्रामसभेचा ठराव, वन समितीचं प्रमाणपत्र आणि पुरावे सादर केलं तर ते ताबडतोब पट्टे देण्यात येणार। परंतु 2006 वीस आलं, 14-15 वर्ष झाले, अजूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे वन दावे टाकण्यासाठी प्रेरित अजूनपर्यंत शासन प्रशासन करत नाही। म्हणून रखडलेले वन दावे ताबडतोब पूर्ण करावे आणि चंद्रपूर जिल्ह्यात जंगल लगतचे जे शेतकरी आहेत त्यांना सोलर कुंपण द्यावं। चिमूर तालुक्यात खडसंगीमध्ये रामदेगी प्राचीन काळापासून तिथे बौद्ध लेणी आहे आणि खाली राम मंदिर आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक उत्सव मोठ्या साजरा होतो आणि बौद्ध लेणीमध्ये वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून दरवर्षी शेकडो भाविक येतात। परंतु वनविभाग जाणीवपूर्वक द्वेष भावनेतून ते पूर्ण बंद केलं आणि येण्या जाण्यासाठी सुद्धा मज्जाव करत आहे। शेतकऱ्यांचा वन दावा, सामान्य लोकांचे वन दावे, नजूलचे आणि वणाचे दावे ताबडतोब मंजूर करण्यात यावे, या मागणीला घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलं आणि केंद्रासारखं राज्य सरकारने अडियल रवाया न करता जे वनाधिकारी अरेरावी करतात त्यांच्यावर कारवाई करून अपील जे खारिज झालेले आहेत त्यांना परत अपील करण्याचे अधिकार द्यावं। अन्यथा आम्ही 20 जानेवारीपासून कलेक्टर ऑफिसपुढे जे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे, आम्ही 1,500 लोक आम्हीसुद्धा कलेक्टर ऑफिसपुढे ठिय्या आंदोलन करणार, या मागण्या पूर्ण झाले नाही तर।